ध्यान, योगा, प्रवचन आणि संगीताच्या माध्यमातून पॉझिटिव्ह रुग्णांवर सकारात्मक अशा पद्धतीने वापर करत दक्षिण सोलापूर कोविड सेंटरमधून एकाच वेळी 40 जणांना कोरोनामुक्त करण्यात आलं. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनावर नियंत्रण ठेवण्याकरता जिल्हा प्रशासन तसंच पालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून देखील विविध उपाययोजना केल्या जात आहेत. धर्मवीर संभाजी तलाव येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड केटरिंग कॉलेज येथील 40 पॉझिटिव्ह रुग्णांना नुकतंच सोडण्यात आलं. याप्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधीक्षक तसंच दक्षिण सोलापूर तालुका सेंटरच्या प्रमुख संगीता पाटील आदींच्या उपस्थितीत कोरोनावर मात केलेल्या 40 रुग्णांना घरी पाठवण्यात आलं. मारपीट असलेल्या लोकांच्या होते आणि आता तर 88% लोकांच्या जे 50 वर्षाचा जास्त असलेल्या आणि 60 वर्षाचा जास्त असलेल्या 66% लोकांच्या डेथ होते. त्यामुळे आम्ही त्या वर्गाचा जास्त आम्ही कन्सन्ट्रेशन करतो. 111,000 होता, त्यापैकी रॅपिड टेस्टसाठी एलिजिबल असलेले लोक 50,000 आहेत. आता आम्ही 10,000 आम्ही हे 2 दिवसमध्ये जाऊ आणि टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही सर्व लोकांना या रॅपिड अँटीचे टेस्टच्या माध्यमातून करून घेऊ, त्यांना आयसोलेशन करू. MTDC जे कॅटरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेज आहे त्याचं हे सेंटर आहे. याची टोटल कॅपॅसिटी 336 आहे आणि सध्यास्थितीत तिथे 164 रुग्ण होते, त्यापैकी 34 लोकांना आता डिस्चार्ज दिलेला आहे. ह्या कोविड केअर सेंटरची वैशिष्ट्य अशी आहे की इथे अदर दॅन ट्रीटमेंट इतर ॲक्टिव्हिटीजसुद्धा केल्या जातात. जसं सकाळी इथे योगा, प्राणायाम, ध्यानधारणा त्यांना शिकवली जाते, त्यांना सायकोलॉजिकल काउन्सिलिंग केलं जातं. संध्याकाळी दुपारच्या वेळेला इथे त्यांना म्युझिक बद्दल माहिती दिली जाते, गाणे गायले जातात, भजन, प्रवचन, पोवाडे, भावगीत अशा प्रकारे त्यांचं एंटरटेन करून त्यांचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करण्यात येते. ॲडजस्टन टू द डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर, म्हणजे उदाहरणार्थ बार्शी आहे, अक्कलकोट आहे, दक्षिण आहे, उत्तर आहे आणि मोहन, या 5 ठिकाणी जो उद्रेक झाला आहे तसं कारणीभूत शहर आहे, तसेच इतर पुणे, मुंबई राहिलेले लोक पण आहेत. पण शेवटी शहर वाचलं तरच आपण वाचणार असं माझं मत आहे. त्यामुळे शहरासाठी जास्तीत जास्त काम चाललं आहे, ते अधिक वेगानं व्हावं एक इच्छा. आणि आपल्या ग्रामीण भागाबद्दल असं जाणवलं आम्हाला की अँटीजेन टेस्ट करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही गेल्या 8 ते 10 दिवसात जवळपास 11,000 आम्ही टेस्ट केल्या. येऊन मी असं वाटले की माझं घरगुती आहे, असं वाटलं नाही की मी घरी नाही, असं नाही, असं वाटले वातावरण. माझे मम्मी पप्पा वगैरे असते भेटतात, वातावरण खूप छान आहे, गोळे औषध छान देतात, बाथरूम वगैरे स्वच्छ ठेवतात आणि स्वच्छता बरोबर आहे, जेवण चांगलं आहे आणि इथले डॉक्टर, नर्स वगैरे, वॉचमॅन सगळे खूप छान आहेत बोलायला करायला. आमचे मन भरण्यासाठी संध्याकाळी टेप वगैरे लावतात, गाणं लावतात. या देवानं एक दैवी गुण दिलेला आहे, तो म्हणजे आनंद. आनंदामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये आलेली सर्व दुःख विसरण्याची ताकद निसर्गता त्याच्यामध्ये आहे. ते नैसर्गिक जे काही आनंद आहे त्या आनंदाला उजाळा देणं आणि आनंदाला द्विगुणित कसं करता येईल आणि आपण आनंदीतून जगाला आनंद कसा देता येईल या माध्यमातून हा कोरोनासारखा आलेला आजार हा क्षणकालामध्ये हळूहळू आपण विसरत जातो. आपलं आत्मबल वाढतं आणि आपल्या शरीरातलं एकदा आत्मबल वाढलं की आपण रोगाला प्रतिकार करू शकतो. लढण्याची ताकद जी आहे, विलिंगनेस जी आहे, जी इच्छा आहे, जी ताकद आहे, ती आपली द्विगुणित होण्याकरता एक नामस्मरण असू द्या किंवा आपल्या चिंतनाची जी काय धारा आहे ती धारा सकारात्मक दृष्टिकोनातून आपण जर वाढवली तर निश्चित स्वरूपामध्ये नकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून माणूस ओळखत नाही.